ते वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी तर पहिले सांगावं. खोक्याशिवाय कामच करत नव्हते ते मंत्री. त्यांना डोक्यामध्ये नुसते झोपतानी झोपून उठताना खोके पाहणारे लोक आहेत, ते फक्त खोक्यावरच बोलत राहतात. त्याला काही अर्थ नाही अशा लोकांना उत्तर देण्यामध्ये. कृपाल कोण तुम्हाला सांगावं एक गोष्ट, एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना, एकाने मी राजकारण सोडेल, ज्यांनी सिद्ध करून दाखवावं, नाही सिद्ध करून दाखवलं खासदाराने तर त्याने उद्यापासून घरी बसायचं, या असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तुम्ही खासगी आमदारांना पण विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ती. उगेच उचलले जीप लावली टाळ्याला. एक महिन्याच्या आत रिपोर्ट देणार होते, परंतु त्या रिपोर्ट मध्ये पहिलं शामियाना उभारलेला चांदीची ताट तिथं जेवायला ठेवलेली आहे, पंचपक्वान्न जेवायला घालतायत, असंच पहिल्या रिपोर्ट मध्ये आलं. कशाचा रिपोर्ट? हे रिपोर्ट वगैरे असताना हे निव्वळ ती वेळ मारून देण्याच्या करता, थोडस वातावरण शांत करण्याच्या करता, सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं काय काय झालं, कशा कशा पद्धतीनं क्लिपा पण फिरल्या ना, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिपा त्याच्यामध्ये फिरल्या. आणि तुम्ही मागाशी जो प्रश्न विचारला, मला त्यांचं जाहीर आव्हान आहे, एक माणसाला त्यांनी माझ्या पुढे उभं करावं आणि सांगावं की मी तिथं उभा राहतो, त्यांनी उभं राहावं की या माणसांनी अजित पवारांना पैसे दिल्यावर त्याचं अर्थमंत्रालयाचं काम झालं, एकालाही सांगा.